नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशस्वी गुरुकिली या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एन एम एम एसचे एक सराव प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणार आहोत स्पष्टीकरणासह त्याचा अभ्यास करणार आहोत यासारखेच दोन प्रश्नपत्रिकेंचे व्हिडिओ मी आधी अपलोड केलेले आहेत ते तुम्ही नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा म्हणजे तुम्हाला एन एम एस परीक्षेमध्ये जी आता लवकरच होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच उपयोग होईल चला तर मग आपण सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे डॅशला निवडक्षम पारपटल असे म्हणतात तर निवड पहिल्यांदा आपण निवडक्षम पारपटल म्हणजे काय ते पाहूया निवडक्षम पारपटल म्हणजे ठराविक पदार्थांची ये बा, जा करणे म्हणजे काही जे पदार्थ आहेत त्यांना य बा बाहेर वेशीच्या बाहेर ये जा करण्यास करता येऊ शकतं परंतु काही पदार्थ जे त्यांना अटकाव केला जातो म्हणजेच निवडक्षम निवडक पदार्थांची ये जा करणे तर ही निवडक्षम पारपटल जे आहे ते प्रद्रव्य पटलाला म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे विद्युत प्रवाहाचे आय एकप कुल प्रतिसेकंद विद्युत प्रवाह विद्युत प्रवाहाचं एसा एक कुलम प्रति सेकंद तर आणखीन एक एकक आहे ते म्हणजे एसा एकक ॲम्पियर आता हे कुलम हे एकक कसं आलं कारण की विद्युत प्रवाह म्हणजेच आय आय बरोबर येतो त्या वस्तूवरील चार्ज किंवा प्रभार छेद टाईम हा जो प्रभार आहे क्यू तो आपण मोजतो कुलममध्ये आणि टाईम जो आहे सेकंद तो सेकंदमध्ये मोजतो म्हणून विद्युत प्रवाहाचं दोन पहिलं एकक येतं कुलम प्रतिसेकंद आणि त्यालाच आपण ॲम्पियर असं सुद्धा म्हणतो आपला पुढचा प्रश्न आहे रेबीज या रोगाचे विषाणू मज्जातंतू वाटे डॅशमध्ये प्रवेश करतात तर रेबीज या रोगाचे विषाणू मज्जा तंतूद्वारे थेट मेंदूमध्ये प्रवेश करतात म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे तीन आपला पुढचा प्रश्न आहे सपाट आरसा व अपाती किरण यामधील कोण पस्तीस अंश आहे तर परावर्तन कोण किती असेल तर इथे जर आपण आकृती काढली हा जर आपला सपाट आरसा असेल आणि ही स्तंभिका असेल हा आपाती किरण असेल तर आपाती किरण व आरसा यामधील कोण आपल्याला दिलेला आहे पस्तीस तर आपल्याला आपाती कोण आधी काढावा लागेल आपाती कोण आपण कसं काढणार नव्वद वजा पस्तीस नव्वद वाजा जर आपण पस्तीस केले तर उत्तर येतं पंचावन्न आणि तुम्हाला हे माहिती आहे जो जेवढा आपाती किरण आपाती कोण असतो तेवढाच आपला परावर्तन कोण असतो आय आय म्हणजे आपाती कोण आर म्हणजे परावर्तन कोण तर आपला अपाती आला पंचावन्न म्हणून परावर्तन कोण देखील काय येईल आपला पंचावन्न हा आहे आय आणि इथून परावर्तित कोण काढलं तर हा येईल आपला आर म्हणून ह्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन पंचावन्न आता पुढचा प्रश्न आहे आपला एक बार बरोबर डॅश पास्कल तर एक बार म्हणजेच दहाचा पाच पाचवा घात पास्कल येतं हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ह्याला आणखीन एक ऑप्शन देऊ शकतात तुम्हाला पुस्तकी जे पुस्तकामध्ये उत्तर दिलेले आहे एकशे एक गुणिले दहाचा तिसरा घात असाही ऑप्शन दिला तरी तुम्हाला ते सिलेक्ट करता आलं पाहिजे एकशे एक म्हणजेच थोडक्यात शंभर शंभर म्हणजे दहाचा दुसरा घात असतो आणि हा दहाचा तिसरा घात घातांकांची बेरीज केली तर दहाचा पाचवा घात येतो म्हणून एक बार बरोबर दहाचा पाचवा घात पास्कल किंवा एकशे एक गुणिले दहाचा तिसरा घात पास्कल पुढचा प्रश्न आहे ब्रॉन्झमध्ये कोणत्या मूलद्रव्याचे अणू असतात ब्रॉन्झमध्ये कोणत्या मूलद्रव्याचे अणू असतात तर ब्रॉन्झ म्हणजेच त्याला कांस्य देखील म्हटलं जातं त्यामध्ये नेहमी तांबे आणि कथील याचे अणू असतात जर तुम्हाला पितळ विचारलं असतं तर पितळामध्ये तांबे आणि जस्तचे अणू असतात हे नोट डाऊन करून ठेवा तर इथं आपल्याला ब्रॉन्ज विचारलं आहे तर ब्रॉन्झमध्ये तांबे आणि कथील यांचे अणू असतात पुढचा प्रश्न आहे अनुकूल परिस्थितीत अनुकूल परिस्थिती डॅश वीस मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात अनुकूल परिस्थिती म्हणजे काय पोषक परिस्थिती जसे उबदार वातावरण अशा ज्या परिस्थिती आहेत त्या परिस्थितीमध्ये आपले जे जीवाणू आहेत ते वीस मिनिटात वीस मिनिटात दुप्पट होतात संख्येने दुप्पट तर ह्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे सुवर्णपत्र विद्युतदर्शी हे डॅश ओळखण्याचे साधे उपकरण आहे तर तुम्हाला माहिती आहे सुवर्णपत्र विद्युतदर्शीमध्ये आपण नेहमी विद्युत प्रभार ओळखतो विद्युत प्रभार ओळखण्यासाठी सुवर्णपत्र दर्शीचा वापर केला जातो हा प्रयोग तुम्ही पाहिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्रकारच्या रेणूची निर्मिती झाली आहे तर इथं एकच इलेक्ट्रॉन आहे एक इलेक्ट्रॉन कोणाचा अणुअंक एक असतो तर हायड्रोजनचा अणुअंक एक असतो इथे पण दुसरा काय आहे <गग> हायड्रोजन आणि दोन्ही इलेक्ट्रॉनची काय झालेली आहे भागीदारी झालेली आहे आणि दोन्ही इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन तयार झालेला आहे एच टू एच टू हा भाग सहसंयुज रेणू आहे सहसंयुज म्हणजे काय जेव्हा इलेक्ट्रॉनची भागीदारी होती तेव्हा तिथं सहसंयुज बंद किंवा सहसंयोज रेणू तयार होतो म्हणून इथं हायड्रोजन आयनिक नसून तर सहसंयोज आहे कारण की त्यांची भागीदारी आहे आपला पुढचा प्रश्न पाहण्याआधी मी ज्या वेळेस एखादा प्रश्न डिस्कस करते त्यावेळेस त्याच्या आजू त्याच्याचे दुसरे जे पर्याय असतात त्यांचीही काही माहिती देत असते तर ती तुम्ही नक्की नोट डाऊन करून ठेवत जा जेणेकरून त्यासारखाच दुसरा जर प्रश्न आला तर तुम्हाला तो सोडवता येईल तर आपला पुढचा प्रश्न आहे प्रत्येक फुफ्फुसावर डॅश आवरण असते त्यास फुफ्फुसावरण असे म्हणतात तर प्रत्येक फुफ्फुसावर नेहमी दुपदरी म्हणजे दोन पदरी आवरण असते आणि त्यालाच आपण काय म्हणतो फुफ्फुसावरण म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे एक दुपदरी पुढचा प्रश्न आहे इंधनाच्या ज्वलनात इंधनाची डॅशबरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन उष्णता निर्माण होते तर इंधनाचं जेव्हा ज्वलन होतं त्यावेळेस हवेमधील ऑक्सिजन जो आहे त्याच्याबरोबर इंधनाची रासायनिक अभिक्रिया होत असते आणि उष्णता निर्माण होत असते म्हणून इथं पर्याय क्रमांक आहे एक आता आपला पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा चुकीचे विधान ओळखायचं आमलाची चव आंबट असते तर हे उद हे विधान बरोबर आहे आमलाची चव आंबट असते आमलारीची चव नेहमी कडवट असते हे पण तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आमलात आमलाच्या रेणूमध्ये एच प्लस हा मुख्य घटक असतो तर आमलारीच्या रेणूमध्ये ओ एच मायनस घटक असतो आमलामुळे निळा लिटमस कागद तांबडा होतो हे विधानसुद्धा बरोबर आहे तर आमलारीमध्ये ह्याच्या उलटं होतं तांबडा लिटमस निळा होतो पुढचा प्र पर्याय आहे आमलाचा स्पर्श बुळबुळीत असतो तर हे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे आमलाला आपण स्पर्श करू शकत नाही कारण की आमलं जे असतं त्याला स्पर्श केला की आपली जी त्वचा आहे ती ज जळू शकते तिला इजा पोहोचू शकते तर आमलाचा स्पर्श बोलवू नसतो तर आमलारीचा स्पर्श बोलवू असतो म्हणून ह्याचं चुकीचं उदाहरण जे जे आहे ते आहे पर्याय क्रमांक चार आपला पुढचा प्रश्न आहे आम्लवर्षा आम्लवर्षा याच्याशी संबंधित असणाऱ्या वायूचे प्रकार पर्याय क्रमांक निवडा तर प्रथम आम्लवर्षा म्हणजे काय हे आपण पाहू आम्लवर्षालाच इंग्लिशमध्ये आपण ॲसिड रेन असे म्हणतो तर जेव्हा इंधनांचे ज्वलन होते उदाहरणार्थ पेट्रोल डिझेल यांचे ज्वलन होते तेव्हा हवेमध्ये सल्फर व नायट्रोजनचे ऑक्साईड सोडले जातात हे सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड जे आहेत ते हवेमध्ये जेव्हा पाऊस पडतो त्या पावसाच्या पाण्यामध्ये मिसळले जातात आणि त्यांचा पाऊस पडतो तो आम्लयुक्त पाऊस असतो त्यालाच आपण आम्ल आम्ल आम्लवर्षा असे म्हणतो तर इथं सल्फर डायऑक्साइड म्हणजे एसओ टू नायट्रोजन डायऑक्साइड म्हणजे ओ टू मग हे दोन्ही वायू आहेत म्हणून ह्याचा पर्याय क्रमांक येणार चार पर्याय क्रमांक एक व दोन तर आपला पुढचा प्रश्न आहे वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला आहे त्या गतीच्या स्थितीत म्हणजे जर वस्तू स्थिर असेल तर स्थिर राहील वस्तू गतिमान असेल तर गतिमान अवस्थेतच राहते या ही हा जो गुणधर्म आहे त्याला आपण जडत्व असे म्हणतो तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इथं आणखीन एक गोष्ट नोट डाऊन करून ठेवा तुम्ही त्वरण त्वरण म्हणजे वेग छेद काल घनता घनता म्हणजे पदार्थाचे वस्तुमान छेद आकारमान आणि वेग वेग म्हणजे अंतर भागिले का ही सूत्र तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आपला पुढचा प्रश्न आहे अणुवस्तुमानांक कोणत्या संज्ञेने दर्शवितात अणुवस्तुमानांक हा नेहमी एने दर्शवला जातो आणि अणु अंक जो आहे तो झेडने दर्शवला जातो तर इथं अणुवस्तुमानांक विचारलाय म्हणून इथं पर्याय क्रमांक तीन येणार आहे अणुवस्तुमानांक एने दर्शवला जातो अणुअंक झेड म्हणजे अणुअंक नेहमी इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक म्हटलं जातं आणि अणुवस्तुमानांक जो असतो ए तो नेहमी झेड प्लस एन ह्या सूत्राने दिला जातो एन म्हणजे न्यूट्रॉनची संख्या आणि झेड म्हणजे इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या तर ही दोन सूत्रंसुद्धा दोन सूत्र आणि व्याख्यासुद्धा तुम्ही इथं नोट डाऊन करून ठेवा आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण ध्वनीच्या उच्च दाबाची व घनतेची स्थिती काय म्हणून ओळखली जाते तर ध्वनीच्या दाबाची व घनतेची स्थिती नेहमी संपीडन म्हणून ओळखली जाते तर ह्याच्या उ विरुद्ध ध्वनीच्या कमी दाबाची व घनतेची स्थिती नेहमी विरलन म्हणून ओळखली जाते तर इथं आपल्याला उच्च दाब व घनता विचारलेली आहे तर त्यालाच आपण काय म्हणतो संपीडन पुढचा प्रश्न आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे वेगळा पर्याय निवडा तर पर आपल्याला काय पर्याय दिलेले आहेत काच थर्मोकॉल कापूस नायलॉन काच थर्मोकॉल आणि नायलॉन ह्या तीनही वस्तू मानवनिर्मित आहेत तर कापूस हा निसर्ग निर्मित आहे म्हणून आम्ही वनस्पतींपासून मिळतो म्हणून इथं वेगळा पर्याय येणार आहे आपला कापूस आपला पुढचा प्रश्न आहे पाणी प्रदूषणामुळे कोणता विकार होत नाही म्हणून म्हणजेच पाण्यामधून पाण्यामधून कोणत्या प्रकारचा आजार इथं दिलेले आहेत अतिसार हा पाण्यातून होतो कावीळ देखील पाण्यातून होऊ शकतो विषमज्वर देखील पाण्यातून होतो पण मधुमेह जो आहे तो आपल्या स्वादुपिंडामधून जर इन्सुलिनचा इन्सुलिन कमी प्रमाणात प्रमाणात्रवला गेला तर मधुमेह हा आजार होतो इथं पाण्याचा काहीही संबंध नसतो पाण्याच्या प्रदूषणाचा म्हणूनच इथं पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार मधुमेह आता आपला पुढचा प्रश्न पाहूयात आपण धातूंच्या कोणत्या गुणधर्माला सोडियम अपवाद आहे धातू धातूंचे गुणधर्म आता अवस्था धातूला अवस्था असते स्थायुरूप अवस्था असते नेहमी तेज विद्युतवहन कठीणपणा कठीणपणा सोडियम हा जो धातू आहे तो कठीणपणाला अपवाद आहे कसा कारण सोडियम जो आहे तो इतका ठिसूळ असतो की तो आपण सुरीने कापू शकतो जर आपण लोखंड घेतलं तर लोखंड जमिनीवर पडलं तर ते काही फुटत वगैरे नाही म्हणजे तो कठीण असतो पण जो आपला सोडियम धातू आहे तो आपण सुरीने देखील चाकूने देखील कापू शकतो म्हणून कठीणपणाला हा अपवाद आहे पुढचा प्रश्न आहे तीनशे कॅलरी उष्णता दिल्यावर पाण्याचे तापमान दहा अंश सेल्सिअसने वाढले असल्यास पाण्याचे वस्तुमान किती असेल आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या आहेत उष्णता आणि तापमान दहा अंशने अंश सेल्सिअसने वाढले म्हणजे तापमानातील वाढ आहे तर आपल्याला काढायचं आहे काय पाण्याचे वस्तुमान एम तर पाण्याचे वस्तुमान काढायचं असेल तर सूत्र आहे उष्णता छेद तापमान वाढ तर इथं उष्णता आहे आपली तीनशे आणि तापमान वाढ किती आहे दहा म्हणजे तीनशे छेद दहा करणार आपण दहाने जर भाग घालवला त्याला तर उत्तर येईल आपलं तीस म्हणून इथं पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक चार तीस ग्रॅम पुढचा प्रश्न आहे डॅश म्हणजे पॉलिस्टायरिन या संश्लिष्ट पदार्थाचे एक रूप होय तर काच प्लास्टिक थर्मोकोल आणि कागद तर याच्यामध्ये थर्मोकोल हा पॉलिस्टायरिन या संश्लिष्ट पदार्थाचे एक रूप आहे म्हणून पर्याय क्रमांक आपला येतो आपला पुढचा प्रश्न आहे धातुसदृश मूलद्रव्याचे उदाहरण ओळखा प्रथम आपण हे पाहून घेऊ धातुसदृश्य म्हणजे काय तर धातुसदृश्य म्हणजे जी मूलद्रव्य धातू व अधातू अशा दोघांचेही गुण गुणधर्म दाखवतात त्यांना आपण धातुसदृश्य मूलद्रव्य असे म्हणतो तर पहिल्यांदा आपण पर्याय पाहत जाऊया फॉस्फरस फॉस्फरस जो आहे तो अधातू आहे सोने सोने धातू आहे सल्फर अधातू आहे सिलिकॉन सिलिकॉन हा मात्र सदृश्य मूलद्रव्य आहे तर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न देखील विचारू शकतात ऐवजी तुम्हाला दुसरे सदृश्य मूलद्रव्य माहिती पाहिजे तर ते आहेत अर्सेनिक म्हणजेच ए एस सिलिकॉन म्हणजेच एस आय जर्मेनियम म्हणजेच जी ई अँटीमनी म्हणजेच एस बी ही सर्व जी आहेत सिलिकॉन अर्सेनिक जर्मेनियम आणि अँटीमनी ही सर्व धातुसदृश मूलद्रव्य आहे तर ह्याच्यापैकी कोणताही पर्याय तुम्हाला देऊ शकतात म्हणून आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक चार आता आपण पुढचा प्रश्न पाहूया हृदयविकार उपचार करण्यासाठी वापरण्यात न येणारी उपचार पद्धती कोणती हृदयविकारावर उपचार तर अँजिओप्लास्टी अँजिओप्लास्टीमध्ये हृदयामध्ये स्प्रिंग बसवली जाते हा उपचार केला जातो ओपन हार्ट सर्जरी ओपन हार्ट सर्जरीमध्ये हृदय जे आहे ते बाहेर काढून त्याच्यावर सर्जरी केली जाते हा उपचार पण हृदयविकारावर केला जातो हृदय प्रत्यारोपण म्हणजे प्रत्यक्ष हृदयाच बदललं जातं ही एक सर्जरी असते तर मग राहिला कोणता पर्याय पर्याय क्रमांक दोन रसायनोपचार हा आपण उपचार करत नाही म्हणून पर्याय क्रमांक आहे दोन पुढचा प्रश्न आहे मध्य सप्तकातील सप्तसुरांपैकी कोणाची वारंवारता सर्वाधिक आहे तर पुस्तकामध्ये याचा चार्ट दिलेला आहे तो तुम्ही नीट करून ठेवायचा आहे नी नीची वारंवारता असते चारशे ऐंशी हट्स धची वारंवारता असते चारशे सव्वीस हट्स रेची वारंवारता असते दोनशे ऐंशी हट्स आणि साची वारंवारता असते दोनशे छप्पन्न मग आपल्याला सर्वाधिक वारंवारता पाहिजे तर ती सर्वाधिक वारंवारता कोणाची येते आहे नी तर तुम्हाला अशी सर्वात कमी वारंवारतेचा स्वर देखील विचारला जाईल सारे प पधनी समजला तर सर्वात कमी वारंवारता जी आहे ती आहे साची तर इथं आपल्याला सर्वाधिक विचारलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक येणार पर्याय क्रमांक एक नी पुढचा प्र प्रश्न आहे सूर्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या किती पट आहे तर सूर्याची त्रिज्या ही पृथ्वीच्या त्रिज्येच्या शंभर पट आहे म्हणून इथं पर्याय क्रमांक येणार आपला पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे गुरांना रोग होतात तर आपण पहिल्यांदा पर्याय पाहत जाऊया इन्फ्लुएंझा इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे मानवाला रोग होतात तसंच इन्फ्लुएन्झाप्रमाणेच एच आय व्ही पोलिओ या विषाणूमुळे देखील मानवाला रोग होतो टोमॅटो विल्ट जो आहे तो टोमॅटो विल्ट विषाणूमुळे वनस्पतींना रोग होतो टोमॅटो विल्ट विषाणू विषाणूमुळे टोमॅटोच्या वनस्पतीला रोग होतो त्याचप्रमाणे मोझार्क विषाणू जो आहे तो तंबाखूच्या वनस्पतींवर रोग होतो आणि आपल्याला जो हवा आहे तो पिकोरना पिकोर्ना या विषाणूमुळे गुरांना रोग होतात आणि बॅवटरी ओफाज हा जो रोग आहे तो जीवाणूंवर हल्ला केला जातो यांचा हे विषाणू जे आहेत हे जीवाणूंवर डायरेक्ट हल्ला करतात म्हणजे इन्फ्लुएन्झा हा मानवावर होतो इन्फ्लुएन्झामुळे मानवाला आजार होतो टोमॅटो बिल्टमुळे वनस्पतींना आजार होतो आणि पिकोरना या विषाणूमुळे गुरांना रोग होतो आणि बॅवटरी ओफोजमुळं जीवाणूंवर हल्ला केला जातो आता आपला पुढचा प्रश्न आहे प्रकाशीय काच तयार करण्यासाठी डॅश वापरतात तर प्रकाशीय काच तयार करण्यासाठी नेहमी प्रकाशीय काच ही दुर्बिणीसाठी त तया, दुर्बीन तयार करण्यासाठी वापरली जाते म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दुर्बीन आपण इतरही पर्याय पाहूया चटया चटया तयार, तयार, तयार करण्यासाठी कोणती काच वापरली जाते तर हे सुद्धा येऊ शकतं पॉलिप्रोपिलिन म्हणजेच पी पी हे नोट डाऊन करून ठेवा प्रकाशशाळेतील काचेच्या प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू ज्या आहेत त्या सिलिका या काचेपासून बनवल्या जातात सिलिका काचेपासून बनवल्या जातात आणि प्लेट्स ज्या आहेत त्या मेलामाईनपासून बनवल्या जातात तसंच दूरबीन सूक्ष्मदर्शी किंवा प्रयोगशाळेतल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या तयार करण्यासाठी आपली प्रकाशीय काच वापरली जाते म्हणून इथं पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक एक आता पुढचा प्रश्न आहे आपल्या हृदयाचे वजन साधारणपणे डॅश ग्रॅम असते तर आपल्या हृदयाचे वजन हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल तीनशे साठ ग्रॅम हे वजन असते म्हणून पर्याय क्रमांक आहे दोन पुढचा प्रश्न आहे के कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे तर इथं आपल्या ज्या शेल्स किंवा कवच ज्या असतात त्या असतात नेहमी के एल एम आणि एन तर इथं जो फॉर्म्युला आहे तो आहे दोन एनचा वर्ग एन म्हणजे ह्या शेलचे नंबर नंबर ऑफ शेल्स वन टू थ्री आणि फोर तर एनला फोर असतो आपल्याला विचारला आहे के कवचात क केमध्ये जर आपण हा फॉर्म्युला वापरला दोन गुणिला एकचा वर्ग वापरला आपण तर दोन गुणिला एकचा वर्ग काय तो दोन हा फॉर्म्युला वापरून आपल्या के क के कक्षेमध्ये किंवा के कवचामध्ये इलेक्ट्रॉन असतात दोन एल कवचामध्ये इलेक्ट्रॉन असतात आठ एम कवचामध्ये इलेक्ट्रॉन असतात अठरा आणि एन कवचामध्ये असतात इलेक्ट्रॉन बत्तीस तुम्ही दोन एनचा वर्ग हा फॉर्म्युला वापरून हे हे नंबर्स काढू शकतात का हे चारही नंबर तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत कोणताही प्रश्न कशाही प्रकारे विचारला जाऊ शकतो तर ह्याचं उत्तर आहे के कवचाची इलेक्ट्रॉन धारक क्षमता आहे इलेक्ट्रॉन धारक क्षमता आहे दोन म्हणून इथं पर्याय क्रमांक येतो एक पुढचा प्रश्न आहे मुळाच्या टोकांच्या भागांवर केसांसारखे भाग असतात त्यांना डॅश म्हणतात तर मुलं मुळांच्या टोकांवर केसांसारखे जे भाग असतात त्याला आपण मूल रोम म्हणतो म्हणून इथं पर्याय क्रमांक एक आहे त्याचबरोबर आपण पुढचे पर्याय पाहून घेऊयात मूल टोपी म्हणजे कॅप कॅपलाइक्सचे स्ट्रक्चर असतं म्हणजे एक टोपीसारखं मुळाच्या नाजूक भागाचं रक्षण करण्यासारखे एक टोपीसारखं स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं असतं त्याला आपण मूल टोपी म्हणतो मूळ आणि आधी मूळ जेव्हा बी जमिनीमध्ये रुजते त्यावेळेस तो जो खाली भाग मुळासारखा भाग जो जमिनीखाली वाढतो त्या जमिनीखालच्या भागाला आपण मूळ म्हणतो आणि जो भाग जमिनीच्या वरच्या दिशेने वा वाढतो बी रुजवली असता तर त्याला आपण अंकुर असे म्हणतो तर आता आपला पुढचा प्रश्न आहे इलेक्ट्रिकल आग इलेक्ट्रिकल आग लागली असता डॅशसारख्या आग प्रतिबंधकाच्या साहाय्याने विझवली जाते तर इलेक्ट्रिकल आग विझवण्यासाठी आपण नेहमी जो आहे ऑक्सिजन वापरत नाही ऑक्सिजन का वापरत नाही कारण की ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो हायड्रोजन देखील वापरत नाही कारण की हायड्रोजन हा स्फोटक वायू आहे हवेमध्ये जर हायड्रोजन आला हायड्रोजनचा संबंध झाला तर स्फोट होऊ शकतो म्हणून हायड्रोजन वापरत नाही तर आपण वापरतो कार्बन डायऑक्साईड कारण की कार्बन डायऑक्साईडची गुणधर्म काय तो आग विझवण्यास मदत करतो म्हणून इथं पर्याय क्रमांक आहे आपला पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे डॅश हा वायू ज्वलनाला मदत करतो तर आपण आत्ताच पाहिलं ऑक्सिजन हा वायू नेहमी ज्वलनाला मदत करतो पुढचा प्रश्न आहे पेशीद्रवात खालीलपैकी काय साठवलेले असते ले तर पेशीद्रवामध्ये मुख्यतः तीन गोष्टी साठवल्या जातात जीवनसत्व ग्लुकोज आणि अमिनोआम्ल पण अमिनो आम्ला सिग्नल पदार्थ साठवले जात नाही म्हणून इथं हा फिरवून तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी असा प्रश्न तयार केलेला आहे तर पेशीद्रवात नेहमी जीवनसत्व आणि ग्लुकोज साठवले जाते पुढचा सा प्रश्न आहे डॅश व्यवसायातील अभिकल्पक कॅलिडोस्कोपचा वापर वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी करतात तर वस्त्रोद्योगामध्ये आपला जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक चार वस्त्रोद्योगामध्ये कॅलिडोस्कोपचा वापर केला जातो पुढचा प्रश्न आहे आपल्या पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे डॅश भूकंप होतात तर आपल्या पृथ्वीवर वर्षाला सुमारे बारा हजार चारशे ते चौदा हजार एवढे भूकंप होतात हा आकडा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल तर मुलांनो ह्या प्रकारचे जर आणखी एन एम एम एसचे विज्ञान समाजशास्त्र गणित बुद्धिमत्ता यांचे जर व्हिडिओ तुम्हाला हवे असतील त्याचं नोटिफिकेशन मिळवायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चॅन सबस्क्राईब बटनाच्या शेजारी बेल आयकॉन असेल त्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद थँक्यू